खूपच भारी सूप झाला आहे आणि या सूप करण्यासाठी जास्त मेहनत करायला लागली आपल्याला. इन्स्टंट सूप झालेला आहे आपला मस्त. चला आता पिऊन बघूया. मित्रांनो बघा, मस्त सुकी सुकी मॅगी आहे, जबरदस्त खायला मजा येते. काय मसाले ना मस्त पद्धतशीर मिक्स झालेत आणि जबरदस्त लागते मॅगी. तर नमस्कार मित्रांनो, मी अनार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छानशा नवीन एका ब्लॉग मध्ये. मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आणि आपण आहे ना नाश्ता करण्यासाठी चाललो आहोत रानामध्ये. तर मित्रांनो रानामध्ये जाऊन आपण करणार आहोत इन्स्टंट सूप आणि मॅगी. तर मित्रांनो आपल्या सोबत आहे इकडे हा भार्गव. मस्त आपली तयारी झाली आहे, पिशवीमध्ये मस्त टोप, पाण्याची बॉटल, मॅगी आणि सूप घेऊन जातोय. आणि कुठे जातोय काय माहिती नाही, कुठे जाऊया. तर मित्रांनो मस्त आहे ना, आपल्याला सगळ्यात पहिली लोकेशन शोधा लागेल जिकडे जास्त ना हवा लागली नाही पाहिजे आणि सावली पण पाहिजे. तर अशी लोकेशन शोधूया आणि मस्त आपण बसून सूप आणि मॅगी करून खाऊया. तू कधी मॅगी खाल्ले का? खाल्ले ना. कधी खाल्लेस? दोन चार महिने झाले मॅगी खाल्ले. आम्ही इकडे येत होतो त्याच्या अगोदर खाल्ले. हा काय आणि सूप? सूप पण नाही प्यायलेस ना. ठीक आहे, आज परत एकदा पिऊया मग. मस्त आपल्याला मार्ग मोकळा भेटला आहे, इकडूनच घुसूया. जबरदस्त एकदम इकडं मस्त आहे ना, प्लेन जागा बघ. ती बघ ती मस्त जागा दिसते. तर चला मित्रांनो, आपल्याला ना लोकेशन भेटली आहे आणि आपण आहे ना इकडेच मागेच मस्त हा ओहळ आहे, ह्या ओहळामध्येच मस्त आपण करूया आपली मॅगी आणि सूप पार्टी. तर मित्रांनो चला आता सुरुवात करूया आपण. चला मित्रांनो आपण आहे ना पहिले ना इथे दगड लावून मस्त आपली चूल बनवूया. हे बघा असे दगड पाहिजेत. इसको उठा. हा ना तुला पाठी टाकायचं उचल. मस्तच एकदम. तर चला मित्रांनो आपली आहे ना चूल बनवून झालेली आहे आणि बघू शकता आता आहे ना तो बसतोय बरोबर. आणि ही चूल बनवायला कमीत कमी ना अर्धा तास लागला आहे. लाकडं जमा करतोय, लाकडं तर काय भरपूर आहेत. थोडीशी लाकडं भेटलेत, थोडी अजून भेटतील, लाकडं तर भरपूर पडलेत. रानामध्ये मित्रांनो लाकडांची काहीच कमी नाही, जेवढी पाहिजे तेवढी भेटतील. जा अजून थोडीशी आण बसवते. तर मित्रांनो लाकडं आहेत ना मस्त आपण जमा केलेली आहेत, खूप सारी लाकडं मित्रांनो आपल्याला भेटलेली आहेत. आता आपला भार्गव बघा पद्धतशीर आहे ना लाकडं लावतोय चुलीला. लाव ती पण लाव. तर जबरदस्त मित्रांनो आपली आहे ना आग पेटलेली आहे. थांब थांब थोडा वेळ पेटू दे, नंतर टोप ठेव. चल पहिला डिसाईड करूया काय करूया. मातीचा बॉक्स घेऊया, त्याला वरती फेकूया आणि मॅगी बनूया. दाखव टोमॅटो आला तर सूप बनवूया आणि जर हा पाटचा साईड आला तर मॅगी. थोडं चुलीत टाकशील पहिला सूप बनवा लागेल. ठीक आहे पहिला सूप करूया आपण. जबरदस्त एकदम उलटी सुलटी आवाज आले. हा जबरदस्त हे बघ आपल्या टोपात बघ काय आहे. चटका लागला मस्त एकदम. टोप ठेवलाय चुलीवरती आणि जबरदस्त आता आपण पाणी ओततोय. पूर्ण बस झालं बघा. बघ तुला किती अंदाजाने बस झाला जसं नको तो. मस्त अर्धी बॉटल पाणी ओतलेली आहे आपण टोपामध्ये. इकडे आहे मित्रांनो आपल्याकडे चिंग्सचा इन्स्टंट सूप दोन पॅकेट, दोघांसाठी दोन पॅकेट. आता ना आपल्याला पाणी हा गरम करायचा आहे, एकदम खतरनाक गरम करायचा आहे. त्यानंतर आपण ना हे दोन पॅकेट टाकूया आपण टोपामध्ये. तर आता 5 मिनटं झालीत आणि बघा पाणी आहे ना उकळायला लागलेलं आहे. मस्त पाण्याला उकळ आली आहे आणि आता आपण टाकूया हा इन्स्टंट सूप. तर मस्त बघा पाणी उकळतंय
आतमध्ये आतमध्ये बघा पावडर आहे मस्त. चल टाक 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 पट. पहिला पॅकेट जात आहे मस्त. पहिला पॅकेट गेला आहे सूपचा. मित्रांनो एक पॅकेट आहे ना आपण टाकलेला आहे. आपण दोन पॅकेट टाकणार आहोत. इकडे आहे दुसरा पॅकेट. तर इथे मित्रांनो टाकतो आपण दुसरा पॅकेट. जबरदस्त उडवून करे तर मस्त वाटतंय ना. सूप एकदम बघा रेडी झालेलं आहे. जबरदस्त सूप रेडी झालेलं आहे. आमचा गावटी सूप जबरदस्त. चला आता उतरू याला. मस्त प्रकारे. तर मित्रांनो बघा आपला सूप आहे ना मस्त झाला एकदम काळा काळा. आपली वाटी काढ पटापट पिऊन बघूया सूप कसं झालंय. दोन वाट्या. तुला किती पाहिजे? तू टाक तरी. तर हे बघा मित्रांनो आपण आहे ना सूप वाटप केलेले आहे. आणि चल भरगाव पी बघ तुला कसा वाटतंय सूप आपलं पिऊन सांग. पद्धतशीर झालाय सूप. खूपच भारी सूप झालाय. आणि या सूप करण्यासाठी जास्त मेहनत करायला लागली आपल्याला. इन्स्टंट सूप झालेलं आहे आपलं मस्त. चला आता पिऊन बघूया. चला पिऊया सूप. कसं झालंय? भारी झालंय मस्त एकदम तिखट तिखट. तर मित्रांनो आता आहे ना आपलं सूप पिऊन झालेलं आहे. आणि आता आपण मॅगी करतोय. आपली चूल आहे ना रेडीच आहे. तर चला मित्रांनो आता चुलीवरती ठेवूया टोप आणि परत एकदा सुरुवात करूया मॅगी बनवायला. आणि टाकूया आपण स्प्राईट. ठेव टाक 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 त्याच्यावर नंतर पेटल तो. जबरदस्त एकदम मस्त पाणी ओतलेलं आहे. सूप कसा लागला? मस्त. तर इकडे आणलेले आहेत मित्रांनो आपण यीपी नूडल्स चार पॅकेट पाचवाले. पाणी उकळला ना का मस्त आपण टाकूया मॅगी. तर मित्रांनो सूप पिऊन आहे ना एकच नंबर मजा आली. मस्त पोट भरल्यासारखं वाटतंय आता. आणि आता आपली मॅगी पण बनते आणि आपला मस्त असा नाश्ता होऊन जाईल. खूपच भारी या रानामध्ये. तर मित्रांनो आपलं पाणी आहे ना परत एकदा उकळलं आहे मस्त. आणि टाकतोय आता मॅगीचे पॅकेट. फक्त मॅगी टाका मसाला नको टाकू नको. तर मित्रांनो एक पॅकेट आहे ना टाकलेलं आहे. अजून तीन पॅकेट बाकी आहेत. फर्स्ट नंबर दोन पॅकेट टाकून दे. आपण मस्त ढवलून घेऊया मॅगीला. आता मॅगी जरा जास्तच कमी द्यायला लागल्यात. थोडी फाटी आहेत ना पुढे पुढे सरकवूया. आपले मसाले कुठे? ये अरे ठोक वाकडा झाला. लवकर चल. अरे वाट लागली सगळी थांब पकड. तर चला मित्रांनो आपण टाकूया आता मसाले. मला असं वाटतं मसाला कमी पडला. तर मित्रांनो इकडे ना आपली मॅगी बनते. आणि आपण जो कचरा केला ना तो आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जमा करून घरी घेऊन जाणार आहोत. तो तिकडे पण एक आहे. तो आपला आहे काय? त्याला पण उचल टाक पिशवीमध्ये टाक. जबरदस्त. तर बघू शकता मित्रांनो आपली आहे ना मॅगी मस्त रेडी झालेली आहे. आता आपण खायला बसणार आहोत. तर या मित्रांनो आपली मस्त झाली मॅगी रेडी. आणि आपण आता वाटप करूया मॅगी वाटप. जबरदस्त. हा हा हा. तर या मित्रांनो मॅगी खायला मस्त मॅगी झाली रेडी. मस्त मित्रांनो बघा मस्त सुकी सुकी मॅगी आहे. जबरदस्त खायला मजा येते. काय मसाले ना मस्त पद्धतशीर मिक्स झालेत आणि जबरदस्त लागते मॅगी. तर इकडे आपला बाहेर गाव आता मॅगी खातोय. चमचा आहे का नाही तो इकडे? चमचा नाही खाना. बाहेर होती खाऊन सांग आता आपली रानात मॅगी कशी झाली.
झाली खरी चांगली. तुला काय वाटतं कशामुळे चांगली झाली असेल मॅगी आपली? चुलीमुळे. चुलीमुळे? चुलीमध्ये काय टाकलं आपण? लाकड. लाकडांमध्ये चांगली झाली. सांगू का लाकडांतला तू कधी पण चोळीतला जेवण खाशील ना, इतकंच एकच नंबर लागतो मस्त एकदम. आणि जेवणातला खाशी आपल्या गॅसवरचा खाशील तर तुला एकदम भारी ना वाटणार. ते मॅगी बघा काय भारी झाले. कारण की मी बनवतो ना घरी एकटा, कसा अंडा बनवतो नको त्यासारखी चव नसते चुलीसारखी. मी मॅगी पण बनवतो जबरदस्त. तर मित्रांनो आपण जी चूल पेटवली होती ना ती आता पद्धतशीर आपण आहे ना भिजवलेली आहे. आणि चला तर आता ह्या आजच्या या ब्लॉगला आता आपण इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय.